दुचाकीवर लहान मुलांना पालक प्रेमाने पुढे बसवतात, मात्र काही वेळा आपला निष्काळजीपणा जीवावर बेतण्याची शक्यता असते. अशीच एक घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे घडली आहे. मुलीला बाहेर फिरायला नेणाऱ्या पालकाने गाडी सुरू ठेवली आणि मोबाईलवर बोलत असताना अचानक मुलीने गाडीचे एक्सलेटर वाढवले, त्यामुळे गाडी अचानक पुढे गेली आणि अपघात झालाय. या अपघातात पालकांच्या डोक्याला इजा झाली असून सुदैवाने मुलगी मात्र जखमी झालेली नाहीये. हा चित्तथरारक प्रकार CCTVत कैद झाला आहे.